नमस्कार, नाथ पै सेवांगणचे सेक्रेटरी श्री लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी पाठवलेल्या अनेक प्रश्नांपैकी आता मी पुढचा प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न म्हणजे, निधन पावलेले बहुसंख्य करोना पेशंट 60 वर्षाच्या वरील आहेत, त्याचे कारण काय? तर त्याचे कारण असे की 60 वर्षावरील व्यक्तींची वयानुसारच रोगप्रतिकार शक्ती इम्युनिटी कमी झालेली असते. त्याशिवाय त्यातील बहुसंख्य पेशंट यांना इतर आजार असण्याचा पण संभव असतो. उदाहरणार्थ डायबिटीस, किडनीचे आजार, त्यातले काही जण डायलिसिसवर असतात, कॅन्सर बाधित असलेल्या व्यक्ती, यकृताचे विकार. आणि पुढचा प्रश्न, इतर रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती म्हणजे कोणत्या? तर त्याचं उत्तर आहे, लहान मुले, गरोदर स्त्रिया, कुपोषण असलेल्या सर्व व्यक्ती आणि सर्व वयोगटातील कंट्रोल नसलेले असंख्य डायबिटीस, अनिमिया, कॅन्सर, मूत्रपिंडाचे विकार असलेल्या व्यक्ती ज्या डायलिसिसवर आहेत त्या, ॲलर्जीने ग्रस्त असलेल्या व्यक्ती आणि मुख्य म्हणजे फुफ्फुसाचे ज्यांना आजार आहेत त्या सर्व व्यक्ती, तर ह्यांना करोना बाधा होण्याची शक्यता जास्त असते. नमस्कार, नाथ पै सेवांगणचे सेक्रेटरी श्री लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी पाठवलेल्या अनेक प्रश्नांपैकी आता मी पुढचा प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न आहे की पुरुषांमध्ये करोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असते का? तर त्याचे उत्तर आहे की आतापर्यंतच्या चीन, पोर्तुगाल आणि इतर युरोपियन देशांच्या रिपोर्टप्रमाणे बाधित झालेल्या सर्व रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण जवळजवळ 70% आहे. आणि ह्याचे कारण विचाराल तर डायबिटीस, किडनीचे आजार, हृदयविकार, रक्तदाब, स्मोकिंग आणि दारू पिणे ह्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. आणि त्यामुळे पुरुषांची रोगप्रतिकार शक्ती ही इन जनरल अशा पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा कमी असते. पुढचा प्रश्न आहे की अल्कोहोलिक ड्रिंक्स संयमाने घेतल्यास करोनाचा प्रादुर्भाव कमी होतो का? तर त्याचे उत्तर आहे, बिलकुल नाही. पुढचा प्रश्न आहे, ब्लड ग्रुप एच्या व्यक्तींना जास्ती प्रमाणामध्ये करोनाची बाधा होते का? तर त्याचे उत्तर आहे की चीनमधून आलेल्या एका रिपोर्टप्रमाणे जे काही करोनाग्रस्त रुग्ण होते त्याच्यामध्ये ए ग्रुपचे पेशंट्स जवळजवळ 66% होते आणि त्याला बीबीसीने पण दुजोरा दिलेला आहे. अजूनही बरेच प्रश्न येत आहेत, तर आपण सर्व पुढील व्हिडिओ बघण्यास विसरू नका. आणि आतापर्यंतचे जे आम्ही व्हिडिओज यूट्यूबवर लावलेले आहेत ते आपल्या सर्व मित्रमंडळींबरोबर आणि कॉन्टॅक्टमधल्या सर्व व्यक्तींबरोबर शेअर करा आणि आमचे फ्री चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.